राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांचा ठाणे जिल्हा दौरा आजपासून सुरू झाला. शहापूर तालुक्यातून सुरू झालेल्या या झंझावाती दौऱ्यात पंडित यांनी सर्वप्रथम शहापूर उपजिल्हा रुग्णालयात भेट देत आरोग्य व्यवस्थेची झाडाझडती घेतली. यानंतर शासकीय तंत्र निकेतन तालुक्यातील बालविकास प्रकल्प अंगणवाडी यांना भेट देत दौरा सुरू राहिला. समिती अध्यक्ष राज्यमंत्री विवेक पंडित हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे त्यांच्या अभ्यासपूर्व प्रश्न आणि आढाव्यांमुळे प्रशासन चांगलेच हादरलेले पाहावयास मिळते. राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांना शासकीय दौरा सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यात सुरू आहे. नुकताच पालघर, अमरावती, नाशिक जिल्ह्याचे दौरे नुकतेच पार पडले. यातही पंडित यांनी अनेक ठिकाणी भेटी देत पाहणी केली. काही ठिकाणी समज तर काही ठिकाणी कडक सूचना, आदेश, निर्देश, कौतुक केले. आजपासून विवेक पंडित यांचा ठाणे जिल्हा दौरा सुरू आहे. या दौऱ्यात अधिकारी आणि प्रशासनाच्या अडचणीही समजून घेण्याचा प्रयत्न पंडित यांनी केला आहे. उपजिल्हा रुग्णालयात पंडित यांनी तब्बल 2 तास वेळ दिला. पूर्ण रुग्णालयाची पाहणी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधत पंडित यांनी तपशीलवार आढावा घेतला. येथील धोरणात्मक त्रुटी आणि रुग्णालयातील प्रशासकीय त्रुटी याबाबत तपशीलवार नोंदी घेत आढावा घेण्यात आला. येथील कंत्राटी, सफाई कामगारांचे वेतन, इतर सुविधांबाबत माहिती घेत त्यांना तातडीने थकीत वेतन अदा करण्याचे आदेश देत पंडित यांनी ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरले. पेंढरगुळ आश्रमशाळेतील धावती भेट यावेळी देण्यात आली. येथील मैदान व्यवस्था आणि इतर सकारात्मक गोष्टींचे पंडित यांनी कौतुक केले. येथील रखडलेल्या वसतिगृह आणि इतर इमारतीच्या बांधकाम विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा करून तातडीने अहवाल मागवण्यात आला. त्यानंतर डोळखाम येथे डेपोपाडा अंगणवाडीला भेट दिली. येथील सर्व समश्रेणीतील बालकांना या श्रेणीतून बाहेर काढण्याचे काम येथील अंगणवाडी सेविकेने केले आहे. अंगणवाडीतील चिमुकल्या बालकांना मंत्री महोदयांसाठी स्वागत गीत गाऊन दौऱ्यातील सर्वांना प्रभावित केले.